मित्रांनो, आपला आजचा टूर चालला आहे सात बहिणींच्या डोंगराकडे. सात बहिणींच्या डोंगराकडे जाण्याकरिता चंद्रपूरवरून दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग चंद्रपूर मूल सिंदेवाई तडोदी, तसेच दुसरा मार्ग भद्रावती वरोरा रामदिगी चिमूर. दोन्ही मार्गावरून 106 किलोमीटर समान अंतर असणार आहे. या डोंगराकडे जात असताना आपल्याला गावामधून जावं लागते. डोंगराकडे जाण्याकरिता आपल्याला या मुख्यद्वारामधून आतमध्ये जावं लागते. मुख्यद्वारापासून 6 किलोमीटर अंतरापर्यंत कच्चा रोड आणि घनदाट जंगल बघायला मिळते. हे घनदाट जंगल ताडोब्याच्या जंगलामध्ये येत असल्याकारण आपल्याला इथे अनेक वन्य प्राणी बघायला मिळतात. काही अंतर समोर आल्यानंतर आपण येऊन पोचतो डोंगराच्या पायथ्याशी. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या परिसरामध्ये आपल्याला पार्किंगची सोय मिळते, तसेच इथे एक विहीर सुद्धा बघायला मिळते. इथे एक हनुमानाचं छोटंसं मंदिर सुद्धा आहे. भाविक इथे मोठ्या श्रद्धेने येत असतात. डोंगरावर चढण्याकरिता इथे पायऱ्या बघायला मिळतात आणि या पायऱ्यांकारणच हा डोंगर चढायला सोपा होतो. सात बहिणींच्या डोंगराला पेरजागड म्हणून ओळखले जाते. फार कमी लोकांना या जागेबद्दल माहिती आहे, म्हणून फार क्वचित लोक इथे येत असतात. या छोट्याशा पायवाटेवरून जात असताना आजूबाजूला घनदाट जंगल बघायला मिळते. घनदाट जंगलामध्ये वन्य प्राण्यांचा धोका असू शकतो, त्या कारणाने पॉसिबल असेल तर या ठिकाणी 4-5 लोकांचा ग्रुप करूनच या, जेणेकरून ट्रेकिंग करताना भीती कमी वाटणार आणि ट्रेकिंगचा आनंद जास्त अनुभवता येणार. थोडे अंतर चालत आल्यानंतर आपल्याला समोर एक गणपती छोटीशी मूर्ती बघायला मिळते. ही मूर्ती दगडावर बसवलेली आहे. मूर्तीपासून काही अंतर समोर चालत आल्यानंतर दोन मित्रांचा फोन आला. आता त्यांनासुद्धा या ट्रेकिंगला यायचं होतं, म्हणून काही वेळ आम्ही वाट बघत बसलो. ओ प्रत्येक, कुठं आहे प्रत्येक? ओ प्रत्येक, अरे भाऊ, अरे मोरी भैया, कैसा बा? अरे चाललो बाबा. अरे कसा? अरे फिरते जास्त मित्रमंडळी असल्यानंतर ट्रेकिंगची मज्जा काही वेगळीच असते. दगडाच्या उंच उभ्या असलेल्या या डोंगरावर चढण्याकरिता डोंगराच्या संपूर्ण सभोवताल हे लोखंडाचे कटघरे लावलेले आहेत. गडावर चढत असताना आपल्याला नैसर्गिक गुफा बघायला मिळतो. स्थानिकांनी इथे दगडाची भिंत बांधलेली बघायला मिळते. पावसाळ्यामध्ये जेव्हा पर्यटक इथे येतील तेव्हा पाऊस चालू असताना पर्यटकांना थांबण्यासाठी हा गुफा उपयोगात येईल. या नैसर्गिक गुफामध्ये अनेक चमगादडसुद्धा बघायला मिळतात. गडावर चढत असताना निसर्गाचा मनमोहक दृश्य बघून ट्रेकिंगचा आनंद अजूनच दुप्पट होणार. गडाच्या थोड्यावर आल्यानंतर आपल्याला नागमूर्ती बघायला मिळते. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर पावसाकारण हा संपूर्ण डोंगर हिरवेगार दिसतो, ज्या कारण निसर्गाचं सौंदर्य अजूनच वाढते. थोडं वर चढल्यानंतर एक वाघाची मूर्ती बघायला मिळते. दा अंदर आओ राजा, मूड बनाओ ताजा ताजा. थोडं वर आल्यानंतर सात देवींची मूर्ती बघायला मिळतात. कदाचित याच कारणाने या गडाला सात बहिणींचं डोंगर म्हटले जाते.
या देवींच्या मंदिराच्या बाजूला गेल्यावर घोडाधरी जलाशयाचे पाणी सुद्धा बघायला मिळते. 80% गड चढून झाल्यानंतर भुकेने जीव कावरावरा झाला, त्या कारणाने इथे केलेली ही छोटीशी डब्बा पार्टी. गडावर येताना सोबत भरपूर पाणी आणा, कारण इथे जवळपास पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाही. जराशा विश्रांतीनंतर परत ट्रेकिंगला सुरुवात केली. डाव्या बाजूला उंच दगडांचा डोंगर, उजव्या बाजूला खाई आणि दोघांच्या मधून छोटीशी पायवाटेचा हा प्रवास, याचा आनंदमय अनुभव घेण्यासाठी इथे नक्कीच भेट द्या. इथे डोंगराच्या वरच्या बाजूला अनेक मधुमाशांचे छत्ते आहेत. त्यातील काही मधुमाशांचे पोळ जमिनीवर पडून दिसते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मधासाठी जंगली भालू इथे नेहमी येत असतात. या उंच उभ्या असलेल्या दगडांच्या रचनेने डोंगराची सुंदरता अजूनच वाढते. पण हे उंच उभे असलेले दगड खाली कोसळण्याची भीतीसुद्धा तेवढीच वाढते. ह्या आहेत गडावर चढण्यासाठी सर्वात शेवटच्या पायऱ्या. ह्या पायऱ्यावरून वर चढल्यानंतर आपले ट्रेकिंग संपते. गडावर सर्वात वर आल्यानंतर आपल्याला हे मनमोहक दृश्य बघायला मिळतात. जेव्हा तुम्ही गडावर येणार तेव्हा जास्त काठावरून चालू नये, कारण ह्या डोंगराच्या काठावरचे दगड कोसळून जीवाचा धोका वाढू शकतो. या गडावर एक महादेवाचं मंदिर बघायला मिळते. पण आता या मंदिराचा उपयोग एक खाली रूम म्हणून उपयोगात आणल्या जाते. कदाचित आता या मंदिराचा उपयोग जेवण बनवण्याकरता केला जात असेल. मंदिराच्या बाहेर महादेवाची मूर्ती ठेवलेली आहे. या गडाला भेट द्यावा असा हा सात बहिणींचा डोंगर. इथे एकदा नक्कीच भेट द्या. अरे हा गोरा धरून तर सात बहिणींच्या डोंगरानंतर आता आपण चाललोय जवळ असलेल्या गायमुख या जागेवर. गायमुखला जाण्याकरिता तळोदीवरून एक मार्ग गायमुखकडे जातो. गेटमधून आतमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे हे घर. पावसामध्ये जेवण बनवण्यासाठी या घरांचा उपयोग केला जातो. इथे आंघोळ करण्याकरता पाण्याचे टाके सुद्धा आहेत. हे आहे स्त्रियांकरिता आंघोळ करण्याचे पाण्याचे टाके.
त्याच्याच बाजूला पुरुषांसाठी सुद्धा पाण्याच्या आंघोळीचे टाके आहेत. तिकडे सुद्धा समोर एक पाण्याचे टाके आहे. लोक या जागेचा उपयोग पिकनिकसाठी करत असतात. गायमुख हे एक देवस्थान असून या परिसरात हनुमानाचं मंदिर बघायला मिळते. हे आहे ते गायमुख, ज्या कारणाने या जागेचं नाव गायमुख पडलेलं आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे इथून 24 तास स्वच्छ पाणी निघत असते. गायच्या तोंडासारख्या आकाराचा असलेल्या दगडातून वर्षभर स्वच्छ पाणी निघत असल्याकारण या जागेचं नाव गायमुख असे ठेवले आहे. इथे आलेले भाविक आणि पर्यटक लोक या पाण्याच्या टाक्यांमध्ये आंघोळ करून स्वतःचे मनोरंजन करत असतात. अशा अनेक जलपर्या तुम्हाला या पाण्याच्या टाक्यामध्ये पाण्यावर तरंगताना बघायला मिळतील. जर तुम्ही इथे आलात तरी ते स्विमिंग करून पाण्याचा आनंद घेऊ शकता. अशा प्रकारे आपला आजचा प्रवास इथे संपलेला आहे. तरीसुद्धा वेळ मिळाल्यास पेरजागड म्हणजे सात बहिणींचा डोंगर आणि गायमुख या दोन्ही जागेला भेट द्यायला विसरू नका.